नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आपल्याच यूट्यूब चॅनलमध्ये। आज मी आपल्याला माहिती देणार आहे yougo.com या वेबसाईटबद्दल। यामध्ये आपण काम करून पैसे कमवू शकता। आपल्याला काम कसे करायचे, आपल्याला कशाचे काम करायचे आहे, पूर्ण माहिती व्हिडिओमध्ये आपल्याला भेटणार आहे। पूर्णपणे मोबाईलवरती काम आहे, आपण एका मोबाईलच्या माध्यमातून हे काम सुरू करू शकता। या वेबसाईटवरती आपल्याला वेगवेगळे सर्वे कम्प्लीट करायचे आहे, त्याचे आपल्याला पैसे भेटतात। सर्वे म्हणजे नेमकी काय ते मी आपल्याला पहिल्यांदा समजून सांगतो। जसे की आपल्याला माहिती आहे, आपण जर एखादं काम करायचं ठरवलं तर त्यासाठी बहुमत असणे खूप गरजेचं आहे। तर ते बहुमतच आपल्याला आपलं स्वतःचं या सर्वेमध्ये फिल करायचे, कम्प्लीट करायचे, त्याचं आपल्याला पैसे भेटणार आहे। म्हणजे जर एखादी मोठी कंपनी असेल तर तिला एखादं प्रॉडक्ट जर लॉन्च करायचं असेल तर ती नक्कीच बहुमत घेते। तर ती कंपनी नक्कीच बहुमत घेते म्हणजे दुसऱ्यांचं मत काय, या कंपनीविषयी हा प्रॉडक्ट विकला जाईल की नाही याची माहिती दुसऱ्यांकडून मिळवणे त्यासाठी खूप महत्त्वाची असते। त्यानंतरच जी पण कंपनी लॉन्च होणार आहे ती मार्केटमध्ये उतरवली जाते, त्यासाठी हे बहुमत असणे खूप गरजेचं असते। तर अशाच प्रकारे आपले स्वतःचे मत इथं मांडायचे आहे, जेणेकरून त्या कंपनीला प्रॉफिट होईल, म्हणजे त्याला फायदा होईल। समजा एखादं प्रॉडक्ट येणार आहे तर त्याबद्दल आपलं मत काय हे आपल्याला सांगायचं आहे। अशाच प्रकारचे बहुमत घेऊन कोणतीही कंपनी कोणतेही प्रॉडक्ट लॉन्च करायचे। जसे की मी आपल्याला उदाहरणं देण्यासाठी मी आपल्याला एक सोपं उदाहरण देतो। जसे की आपल्याला एखादा मोबाईल घ्यायचा आहे, त्यासाठी आपण नक्कीच आपल्या मित्रांना विचारणार की हा मोबाईल कसा आहे, त्याची माहिती आपण थोडक्यात काढणार। तर अशाच प्रकारे एखाद्या कंपनीला मोबाईल लॉन्च करायचा असेल तर ती त्या मोबाईलबद्दल बहुमत घेते की हा मोबाईल लोकांना आवडतो की नाही, साठी स्वतः लोकांना विचारले जाते की तुम्हाला मोबाईल कसा वाटतो, आपल्याला त्या मोबाईलविषयी काय वाटते, अशी पूर्ण माहिती घेतली जाते वेबसाईटवरती आणि त्याचे आपल्याला पैसे देखील दिले जातात। तर अशा प्रकारची ही एक वेबसाईट आहे, यावरती आपलं मत घेतले जाते की आपलं याविषयी मत काय आहे, त्याचे आपल्याला पैसे दिले जातात। तसे आपल्याला अशा प्रकारचे सर्वे फॉर्म फिलअप करावे लागतात, म्हणजे भरावे लागतात आणि त्याचे आपल्याला पैसे देखील दिले जातात। तर अशा प्रकारची ही वेबसाईट आहे, याबद्दल मी आपल्याला थोडक्यात आपल्या भाषेत माहिती सांगितली आहे, जेणेकरून आपल्याला समजून येईल की आपल्याला पैसे नक्की कशाचे मिळतात। म्हणजे आपल्याला एखाद्या प्रॉडक्टविषयी काय वाटतं, एखाद्या वस्तूविषयी काय वाटतं, त्याचं आपल्याला मत द्यायचं आणि त्याचे आपल्याला पैसे देखील मिळत आहे। तर काम चांगलं आहे, आपल्याला फक्त इंग्लिशमधून ही माहिती भरायची आहे। इंग्लिशमध्ये कशी भरायची आपली जर इथं माहिती चुकली तरी चालेल, काहीही प्रॉब्लेम नाही। ते आपलं स्वतःचं मत असतं, आपल्याला काही प्रॉब्लेम येणार नाही, आपल्याला त्याचे पैसे नक्कीच मिळत जाणार आहे। कारण इथं आपण आपले स्वतःचं मत मांडत आहोत, आपल्याला दुसऱ्यांना विचारायची गरज नाही। आणि आपल्याला जर नाही कळालं त्याची पण माहिती आपल्याला पुढे देणार आहे, कसा फॉर्म फिलअप करायचा, कसं माहिती भरायची आणि कसं आपल्याला इथं सर्वे कम्प्लीट करायचे आहे। तर चला, व्हिडिओचा वेळ वाया न घालता त्या व्हिडिओला सुरुवात करूया। आणि लास्टला मी या वेबसाईटचं पेमेंट प्रूफ देखील दाखवणार आहे। आपल्याला लाईव्ह पेमेंट प्रूफ दाखवले जाईल, जेणेकरून आपल्याला विश्वास पण बसेल, कारण पेमेंट प्रूफशिवाय मी एक पण व्हिडिओ बनवत नाही। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। स्टेप बाय स्टेप सांगतो कसं अकाउंट ओपन करायचं, कसं आपल्याला सर्व फॉर्म फिलअप करायचे, कसे आपल्याला यामध्ये माहिती भरायची। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर आता आपण बघू शकता ही वेबसाईट आहे, या जे मी आपल्याला सांगत आहे या सर्वेचं काम। तर आपण बघू शकता वेबसाईटचं नाव आहे yougo.com। तर या वेबसाईटची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळणार आहे, तिच्यावरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचे उघडून येईल। तर आता आपल्याला इथं जॉईन इथं क्लिक करायचं, आपण बघू शकता इथं जॉईन इथं क्लिक करायचं आहे। त्यानंतर अशा प्रकारचे उघडून येईल, तर त्यानंतर आपल्याला इथं आपला एक ईमेल आय डी टाकायचा आहे आणि आपल्याला एक पासवर्ड तयार करायचा आहे। ईमेल आय डीचा पासवर्ड नाही टाकायचा, इथं आपल्याला स्वतःला एक नवीन पासवर्ड तयार करायचा आहे, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। त्यानंतर आय अग्री इथं क्लिक करायचं आहे आणि आपली ही पूर्ण डिटेल भरून झाल्यानंतर इथं खाली लॉग इन आहे तिथं क्लिक करायचं आहे। जसे की आपण बघू शकता इथं मी एक ईमेल आय डी टाकला आहे, पासवर्ड तयार केला आहे, इथं क्लिक केल्यानंतर इथं साइन अप इथं क्लिक करायचं आहे। त्यानंतर अशा प्रकारचे येईल तर आपल्याला इथं सेवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर अशा प्रकारचे उघडून येईल तर इथं आपलं रजिस्ट्रेशन झाले आहे। आता आपल्या ईमेलवरती एक लिंक सेंड केली जाईल, तिथं आपल्याला जायचं आहे, ईमेल ओपन करायचं आहे आणि हे अकाउंट व्हेरीफाय करायचं आहे। जसं की आपण वरतून बघू शकता इथं माझ्या ईमेलवरती एक ईमेल सेंड पण केला गेला आहे। तर हा मी ईमेल आपल्याला ओपन करून दाखवतो कसा ईमेल येतो। तर अशा प्रकारचे येईल तर आता आपल्याला स्टार्ट सर्वे इथं क्लिक करायचं आहे अकाउंट ओपन करण्यासाठी। एक ब्राउझर सिलेक्ट करायचं तर मी क्रोम ब्राउझर सिलेक्ट करतो, त्यानंतर अशा प्रकारचे आपल्याकडे ओपन होऊन येईल। तर आता आपलं सक्सेसफुली इथं रजिस्ट्रेशन झालेलं आहे, आपण इथं लॉग इन पण झालो आहे। तर आता आपल्याला इथं ॲक्सेप्ट ऑल कुकीज इथं क्लिक करायचं, जेणेकरून हे वरचं पेज पूर्णपणे गायब होऊन जाईल। तर इथं क्लिक केल्यानंतर आपण बघू शकता अशा प्रकारचे ओपन होऊन येईल आणि हे जे पेज आहे वरतून असं ओपन होऊन येईल। तर आता आपल्याला इथं सर्वे कम्प्लीट करायचं काम लगेच चालू झाले आहे। आपल्याला अकाउंट बनवल्या एक सर्वे दिला जातो, तो आपल्याला कम्प्लीट करायचा आहे, त्याचं देखील आपल्याला 50 पॉईंट भेटणार आहे। तर सर्वे कम्प्लीट करण्यासाठी इथं टेक अ सर्वे इथं आपल्याला क्लिक करायचं आहे। त्या अगोदर आपल्याला पुन्हा एक ईमेल सेंड केला जाईल, त्याच्यावरती आपल्याला एक सर्वे पण सेंड केला जातो, जसं की मी आपल्याला दाखवत आहे। तर अशा प्रकारचा दुसरा ईमेल आपल्याला येईल, तर या ईमेलला आपल्याला ओपन करायचं आहे। तर ओपन केल्यानंतर आपण बघू शकतो इथं स्टार्ट द सर्वे इथं आपल्याला क्लिक करायचं आहे। त्यानंतर अशा प्रकारचं ओपन होऊन येईल आणि इथं टेक अ सर्वे इथं आपल्याला क्लिक करायचे। त्यानंतर इथं इंग्लिश भाषा आपल्याला सिलेक्ट करायचं आणि इथं आपल्याला क्लिक करायचं। जसं की मी इंग्लिश भाषा सिलेक्ट करतो आणि इथं सिलेक्ट करतो। त्यानंतर पुन्हा इथं आपल्याला सिलेक्ट करायचं आणि आपलं मत इथं आपल्याला मांडायला सुरुवात करायची आहे।
तर आता आपल्याला इथं आपलं स्वतःचं मत मांडायचं आहे. तर आता मी इथं यूट्यूबवरती क्लिक करतो, जसं की आपण बघू शकता. इथं क्लिक केल्यानंतर इथं मी सिलेक्ट करतो. त्यानंतर दुसरा इथं प्रश्न आहे, त्याचं उत्तर आपल्याला सांगायचं आहे. तर अशाच प्रकारचे आपल्याला सर्वे दिले जातात. जसं की मी इथं पण दोन सिलेक्ट करून घेतो, जेणेकरून आपल्याला समजून येईल. तर जसं की मी हे एक सिलेक्ट केलं आणि हे सिलेक्ट केलं, त्यानंतर इथं मी क्लिक करतो. पुढचा आपला इथं सर्व्हिस चालू झाला आहे. तर इथं आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला इथं विचारलं आहे की अकरा भाषेत, म्हणजे इथं आपलं स्वतःचं नाव टाकायचं आहे. पुन्हा इथं आपण जो ईमेल दिलेला आहे त्याच्यावरती त्यांना जर एखादा ईमेल सेंड करायचा असेल, तर तिथं आपलं स्वतःचं नाव काय टाकायचं आहे, जेणेकरून त्यांना समजून येईल. तर स्वतःचं आपल्याला इथं दोन्ही ठिकाणी नाव टाकायचं आहे. जसं की मी आपला टाकून दाखवतो, अशा प्रकारचे नाव टाकायचे आणि इथं क्लिक करायचं आहे. हा फक्त एक डिटेल सर्व्हे आहे, आपला स्वतःचा आपला अनुभव इथं मांडायचा आहे. तर इथं आपल्याला पुन्हा इथं क्लिक करायचं आहे. तर आता इथं क्लिक केल्यानंतर आता आपली डेट ऑफ बर्थ इथं आपल्याला सिलेक्ट करायची, डे मंथ इयर अशा प्रकारचे सिलेक्ट करायचे. तर मी पटक्या सिलेक्ट करून घेतो. इथं डेट ऑफ बर्थ मी एक सिलेक्ट केलेली आहे. त्यानंतर इथं आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथं एक इमेज दिलेला आहे, तर तो कशाच आहे आपल्याला इथं खाली सिलेक्ट करायचं आहे. तर इथं प्रॉक दिलेला आहे, तर मी इथं प्रॉक सिलेक्ट करून नेक्स्ट करतो. त्यानंतर आपण जनरल मेल फिमेल इथं आपल्याला सिलेक्ट करायचं आहे, तर मी मेल सिलेक्ट करून इथं नेक्स्ट करतो. त्यानंतर अशा प्रकारचे सर्व आपल्याला दिले जातात. तर आता इथं कोणत्या देशात आपण राहतो ते आपल्याला इथं सिलेक्ट करायचं आहे. आणि खाली इथं आपण बघू शकतो आपली नॅशनॅलिटी इथं आपल्याला सिलेक्ट करायची. त्यानंतर इथं आपल्याला क्लिक करायचं. आपल्याला इथं आपलं स्वतःचं राज्य सिलेक्ट करायचं आहे, त्यासाठी इथं आपल्याला क्लिक करायचं आहे. इथं महाराष्ट्र इथं सिलेक्ट करायचं आणि इथं नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे. पुन्हा आपली सिटी सिलेक्ट करायची. मी मुंबई इथं टाकलेली आहे, आपण कोणती पण सिटी टाकू शकता. त्यानंतर नेक्स्ट करायचं आहे आणि आपल्या इथं मॅरिटल स्टेटस इथं आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. मी सिंगल इथं सेट करतो आणि इथं पुन्हा नेक्स्ट इथं क्लिक करतो. पुन्हा इथं नेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचे येईल. तर आता आपल्याला आपल्या घरातले 21+ मेंबर किती आहे, म्हणजे 21 वर्षाच्या पुढचे मेंबर किती आहे आपल्याला विचारलं आहे. तर इथं आपल्याला सिलेक्ट करायचं आहे, इथं चॉईस करायचं. तर मी 4 सिलेक्ट केले आणि नेक्स्ट केले. तर आता इथं इन्कम पण विचारले आहे. तर इथं आपल्याला इन्कम सिलेक्ट करण्यासाठी इथं आपल्याला टॅप करायचं. इन्कम काही पण आपण सिलेक्ट करू शकतो. तर मी दोन्ही इन्कम इथं. सर्वात मोठा प्रश्न म्हणजे एखाद्या व्यक्तीला जर इंग्लिश येत नसेल थोडी पण, तर तो या माध्यमातून कसे पैसे कमावणार. तर त्यासाठी पण मी एक चांगला मार्ग निवडलेला आहे. तर आपण बघू शकता हे पूर्णपणे इंग्लिशमध्ये आहे, तर आपल्याला हे मराठीमध्ये करायचं आहे. त्यासाठी आपल्याला गुगल ट्रान्सलेट नावाचं ॲप्लिकेशन इन्स्टॉल करायचं आहे. त्यामध्ये हे सर्व कॉपी करायचं आहे आणि इथं कॉपी करून तिकडे पेस्ट करायचं आहे. मराठीमध्ये झाल्यावरती आपल्याला त्याचा अर्थ नक्कीच कळेल. ते आपल्याला सिलेक्ट करायचं आहे, नेक्स्ट करायचं आहे. जसं की आपल्याला दाखवतो पुढील प्रोसेस करून. जसं की आपण बघू शकता इथं एक अशा प्रकारचे आहे, तर याचा अर्थ आपल्याला विचारला आहे आणि इथे 4 ऑप्शन दिलेला आहे, जेणेकरून आपल्याला निवडता आले पाहिजे. तर आपल्याला अशा प्रकारचे कॉपी करायचे. कॉपी झाल्यानंतर आपल्याला इथं जे गुगल ट्रान्सलेट ॲप्लिकेशन आहे त्याच्यामध्ये यायचं आहे. इथं आपल्याला ते पेस्ट करायचं आणि हे मराठीमध्ये आपल्याला लगेच कळेल. जसं की इथं इंग्लिश भाषा आहे, इथं मराठी भाषा आहे, हे आपल्याला पहिल्यांदा सिलेक्ट करून घ्यावं लागते. इंग्लिशमधून मराठीमध्ये आपल्याला करायचं. तर इथं इंग्लिश आहे आणि इथं मराठी आहे. तर आता ते आपण कॉपी केलेलं इथं पेस्ट करायचे आणि इथं आपण डायरेक्ट इथं मराठीमध्ये ओपन होऊन. जसे मी हे पेस्ट करून घेतो, तर पेस्ट करून झाल्यानंतर आपण पाहू शकता इंग्लिश आहे, इथं मराठीमध्ये ट्रान्सलेट झालेलं आहे. तर आपण लगेच हे वाचून त्याचा अर्थ समजू शकता आणि लगेच आपण त्यासाठी जे प्रश्न आहे त्याचं उत्तर लगेच देऊ शकता आपल्या भाषेमध्ये. तर हे आपण इंग्लिशमधून जे मराठीमध्ये ट्रान्सलेट केले आहे, तर याचा अर्थ आपण लगेच समजून घेऊ शकता. तर इथं असं विचारलं आहे की जे वेबसाईट आहे आपण याच्यामध्ये काम करत आहोत, या मदतीने आपण किती सर्वे कंप्लीट करण्यासाठी इच्छुक आहात, जेणेकरून त्यांना तेवढे सर्वे पाठवता येतील. तर अशा प्रकारचे विचारलं आहे. तर आपल्याला पुन्हा इथं यायचं, आपलं जे क्रोम ब्राउझर आहे इथं ओपन करायचं. आपण लगेच याचं उत्तर देऊ शकतो. जसं की इथं आपल्याला एक नंबरचं सिलेक्ट करायचं आहे, जेणेकरून जेवढे आपण पाठवू शकता तेवढे आम्ही कंप्लीट करून देऊ, असा याचा अर्थ आहे. नाहीतर आपण विकली पण एक सर्वे करू शकता. त्यानंतर इथं भरपूर ऑप्शन आहे, जेणेकरून आपल्याला जे पण चांगले वाटत असेल ते आपण इथं सिलेक्ट करू शकता. तर इथं मी एक नंबरचं सिलेक्ट केलं आहे. त्यानंतर इथं आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर पुन्हा इथं क्लिक करायचं आहे. इथं आपल्याला पुन्हा नेक्स्ट करायचं आहे. त्यानंतर आपलं इथं काय ओपनिंग आहे हे आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. हे बोरिंग आहे की इंटरेस्टिंग आहे हे आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. इथं आपल्याला रेटिंग द्यायची. जसं की मी इथं 9 इथं रेटिंग दिलेली आहे. आपण हे देखील मराठीत करून वाचू शकता आपल्याला कसं वाटतं, म्हणजे आपल्याला समजलं म्हणजे बस. आपल्याला काय वाटतं हे आपल्याला इथं सिलेक्ट करायचं आहे. आपण डायरेक्टली हे पण मराठी करू शकता. आपण वाचून झाल्यानंतर आपलं मत इथं आपल्याला मांडायचं, आपल्याला याविषयी काय वाटतं, तर ते आपल्याला इथं सिलेक्ट करायचं. जसं की हे बोरिंग आहे की इंटरेस्टिंग, अशा प्रकारचे आपल्याला इथं रेटिंग द्यायची. त्यानंतर हे पण आपल्याला अशाच प्रकारचे वाचून आपण मराठीत पण करू शकतो. आता पूर्ण ही माहिती मी आपल्याला जर सांगायला लागलो तर खूपच वेळ लागेल, त्यासाठी मी आपल्याला एकदम फास्टमध्ये सांगत आहे. तर अशा प्रकारचे झाल्यानंतर अशा प्रकारचे उघडून येईल आणि आपला लगेच इथं एक सर्वे कंप्लीट झालेला आहे. जसं की आपण बघू शकता आता होम पेजवरती आलेलो आहे. तर आपल्याला खाली यायचं, खाली आल्यानंतर इथं बघू शकता एक सर्वे कंप्लीट केला आहे, त्याचा आपल्याला लगेच 50 पॉईंट भेटले आहे. हा फक्त आपला एक डेमो सर्वे होता, त्याचं पण आपल्याला इथं पैसे भेटले आहे. ते 50 पॉईंटमध्ये आपल्याला भेटले आहे. पुढे मी आपल्याला सांगणार आहे किती पॉईंटचे किती पैसे भेटतात, ते पण मी आपल्याला पूर्णपणे डिटेलमध्ये सांगणार आहे.
जसं की आपण बघू शकता इथं मी पूर्ण माझ्या होम पेजवरती आलेलो आहे. इथं आपण आपली डिटेल्स स्वतःची पूर्ण भरू शकता हे पूर्ण झाल्यानंतर. त्यानंतर इथं माय सेटिंग आहे, इथं आपला ईमेल आय डी पासवर्ड चेंज करू शकता. त्याचबरोबर इथं आपण जे मी आपल्याला सांगितले जेवढे सर्वे आपण पाठवू शकता तेवढे मी आपल्याला कम्प्लीट करून देऊ शकतो नक्कीच, अशा प्रकारचे मी इथं सिलेक्ट केलेलं आहे. त्यानंतर इथं लँग्वेज इंग्लिश, त्यानंतर अशा प्रकारचे पूर्ण इथं डिटेल दिलेले आहे. त्याचबरोबर आपण जो सर्वे कम्प्लीट केला त्याचं लगेच आपल्या इथं 50 पॉईंट भेटलेला आहे. तर इथं रिडीम म्हणजे आपण किती पॉईंट इथं रिडीम करू शकता, सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथं किती पॉईंट म्हणजे आपल्याला किती पैसे भेटणार, आपल्याला किती पॉईंटचे किती पैसे भेटणार. तर इथं सरळ लिहिलेलं आहे, त्याचं पेमेंट प्रूफ मी आपल्याला दाखवणार आहे लगेच हे झाल्यानंतर. याचं पेमेंट प्रूफ पण मी आपल्याला दाखवणार आहे, एका माझ्या मित्राने हे काम केलेलं आहे आणि त्याला पेमेंट रिसिव्ह पण झालेलं आहे, त्याचं प्रूफ मी आपल्याला दाखवणार आहे पुढे. तर आता इथं 5000 जे पॉईंट आहे, आपण जर 5000 पॉईंट इथं कमवले तर त्याचे आपल्याला $50 भेटतात. तर आता एका डॉलरची किंमत आहे 75 रुपये, तर आपण विचार करू शकता किती रुपये होतात. कमीत कमी 3500 ते 4000 आपले हे 5000 पॉईंटचे होतात. तर 5000 पॉईंट झाल्यानंतर आपल्याला इथं $50 भेटणार आहे आणि ते आपण आपल्या बँकने ते पेटीएममध्ये काढू पण शकतो. तर अशा प्रकारची ही पूर्णपणे डिटेल आहे, ही आपली स्वतःची डिटेल इथं आपण टाकू शकता. तर इथं रिडीम पॉईंट इथं क्लिक केल्यानंतर आपले डिटेल टाकून, आपली स्वतःची डिटेल टाकल्यानंतर आपण कशामध्ये पैसे काढणार ते आपल्याला सिलेक्ट करायचे, आपण ते पैसे काढू पण शकता पेटीएमने ते बँकमध्ये. तर ही आपली पूर्ण डिटेल आहे, पूर्णपणे इथं डिटेल दिलेली आहे. एक एक आपण तपासून बघू शकता आपल्याला काय काय पाहिजे आहे, सर्व डिटेल इथं त्यांनी दिलेली आहे, तर आपण एक एक इथं चेक करू शकता. तर आता मी आपला सर्वात महत्त्वाचं म्हणजे पेमेंट प्रूफ दाखवून घेतो, जेणेकरून आपल्याला इथं काम करण्यासाठी इथं इच्छुकता निर्माण होऊन जाईल. तर इथं आपण बघू शकता माझ्या एका मित्राने इथं मला स्क्रीनशॉट पाठवले आहे. तर इथं त्यांना इथं जे 3600 इथं पेटीएम वॉलेटमध्ये काढलेले पण आहे. त्याचे इथं बघू शकता इथं 5000 पॉईंट इथं झाले होते, त्याचे त्याला 3600 रुपये इथं पेटीएममध्ये रिसिव्ह पण झालेले आहे सक्सेसफुली. तर आपण इथं बघू शकता त्याचं पेमेंट प्रूफ इथं रेडीमेड 5000 पॉईंट आणि इंडियन रुपीजमध्ये 3600 पेटीएम वॉलेटमध्ये त्यांना इथं पैसे सेंड केलेले आहेत सक्सेसफुली, त्याला रिसिव्ह पण झालेले आहेत. वरती आपण बघू शकता इन यू गो डॉट कॉम या वेबसाईटकडून ही पूर्ण आपल्याला त्यांनी मला इथं स्क्रीनशॉट पाठवले आहे, जे की मी आपल्याला लाईव्हमध्ये हे दाखवत आहे. सर्वात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे जी आपल्याला सर्वे मिळतात ते आपल्याला नवीन सर्वे आल्यानंतर आपल्याला कसे कळणार की आपल्याला इथं सर्वे आलेला आहे आणि तो आपल्याला कम्प्लीट करायचा आहे. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला ईमेल जो पण आपण दिलेला आहे त्याच्यावरती लक्ष ठेवायचं आहे. त्या ईमेलवरती आपल्याला ईमेल सेंड केले जातात की आपल्याला हा सर्वे मिळालेला आहे, तो आपण कम्प्लीट करायचा आहे, त्याचे आपल्याला एवढे एवढे पॉईंट भेटणार आहे. तर आपल्याला ईमेल नक्कीच चेक करत राहायचे आहे, जेणेकरून आपल्याला जेवढे पण सर्वे येतात ते आपल्याला कम्प्लीट करून द्यायचे, त्याचे आपल्याला पॉईंट भेटत जाणार आहेत. तर आपण बघू शकता अशा प्रकारचे आपल्याला ईमेल सेंड केले जातील, सर्वेविषयी सर्व माहिती आपल्या इथं भेटेल. तर आपल्याला स्टार्ट द सर्वे इथं क्लिक करायचं आहे, तो सर्वे कम्प्लीट करायचा आहे, लगेच आपले जेवढे पण पॉईंट होणार आहे ते आपल्या वॉलेटमध्ये ॲड केले जातील. तर हे आपण चेक पण करू शकता, जसं की मी ईमेल ओपन केलेला आहे yougo.com अशा प्रकारचे आपल्याला इथं ईमेल सेंड केले जातात. तर हा एक सर्वेचा ईमेल आम्हाला स्वतःला आला आहे. तर आपल्याला पण अशा प्रकारचे ईमेल येतात, ते आपल्याला ओपन करून बघायचे आहे, सर्वे भेटल्यानंतर आपल्याला कम्प्लीट करायचं आहे, त्याचे आपल्याला इथं पैसे भेटणार आहे. वेबसाईटबद्दल जेवढी पण माहिती होती ती मी आपल्याला या व्हिडिओमध्ये सांगितली आहे. व्हिडिओ चांगला वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला पण सबस्क्राईब करा. याबद्दल आपल्याला काहीही प्रॉब्लेम असेल तर कमेंट नक्कीच करा. यापेक्षाही चांगल्या वेबसाईटी माझ्याकडे अजून उपलब्ध आहे, त्यांचा व्हिडिओ लवकरच या चॅनलवरती येणार आहे. तर चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून घ्या, जी बिल येते तिलाही क्लिक करून घ्या, जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन आपल्याला लगेच मिळून जाईल. तसं चला, व्हिडिओ चांगला वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला पण सबस्क्राईब करा, जी बिल येते तिलाही क्लिक करा. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.